दगड वगैरे टाकण्याचा हे करण्याचा तटबंदी कोसळण्याचा प्रयत्न झाला, याच्याकडे तुम्ही कसे पाहता? आता कशा स्वरूपात पाहता तुम्ही पाहिला ना, मी कसं पाहतो सांगितलं, इथून जाऊ देणार नाही. पवित्र छत्रपती शिवाजी महाराजा पुतळा कोसळला, त्याचा भाग खाली आहे, त्याच्यावर दगड पडले आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज द्रोही आहेत, तो उद्धवला माहीत नाही, त्यामुळे त्यांनी नको टिकवा. त्याच्या टीकेला मी मानत नाही हो, हिंदुत्व करत होता आणि आमच्या लोकांनी बसवलं. दुसरं काय करणार, त्यांच्याकडे काय आहे, रिकामडेकडे लोक आहेत, काय करणार, मोर्चा काढायला काय लागत. आणि इथले आता हे ओले झाले झेंडे, त्यांचे सुकवतील आणि पुढच्या ह्याला मी तेच घेणार. अरे कसले तो उद्धव ठाकरे, 2.5 वर्षात काय केलं. आता शरद पवार रिटायरमेंट नंतर पण परत त्यांना पाहिजे. आता मराठा आरक्षण 4 वेळा मुख्यमंत्रीकडे आरक्षण देऊ शकले नाहीत, ते केंद्रात मंत्री होते, आरक्षण दिलं नाही. त्यामुळे ह्या या सगळ्यांचे आहे ना, फक्त भाजप शिंदे अजित पवार यांच्या युतीला विरोध. मुद्दाम हेतू पुरस्कार असं तुम्ही हे करा, लीड करा आमच्या वतीने. माझ्यामुळे काय राडा झाला? अरे शिवसेनेने राड्यामुळे शिवसेना नाव रूपाला आली, हे त्याला काय माहित, शेमडा होता तेव्हा, त्याला काय माहित शिवसेना. उद्धवला तरी काय माहित हो, तेव्हा सुरुवातीला नव्हते ते. मी आता सांगितलं हो, तुमच्या भावना दुखावल्या आपल्या पुढारीवाल्यांच्या, उगाच भावनिक बोलू नका. या जिल्ह्यात केलेलं काम आम्ही बघा, आणि आज आलेल्यांचं काम 1% आहे का? आय आम्ही काय नाही केलं या जिल्ह्याचं. मी आलो तेव्हा 35,000 per capita इन्कम होता, आज 2.5 लाख आहे. इथे शाळा कॉलेज रिझल्ट आताचे येत आहेत ना, ते आम्ही केले. इथे इंग्लिश मिडियम शाळा प्रत्येक तालुक्याला आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहेत, हॉस्पिटल आहे, काय नाही आहे, वृद्धाश्रम आहे. हे सगळे रिटायर झाले ना, या झाले ते त्यांनी वृद्धाश्रम बांधून ठेवला आहे. मग ओके काय ते सफिशियंट आहे ना? काय हो तू, त्यांनी आमच्या गावचाच आहे, ठीक आहे ना? चहा वगैरे काय?